यस, गुड इवनिंग ऑल ऑफ यू. सो टुडे इज आवर फॉर फिफ्थ स्टैंडर्ड वी हैव एवीएस 1 एंड फॉर सिक्स स्टैंडर्ड वी आर गोइंग टू लर्न जनरल साइंस. ओके, सो वी आर गोइंग टू कंटिन्यू विद सिक्स स्टैंडर्ड फर्स्ट. दैट इज योर लेसन दैट वी आर गोइंग टू कंटिन्यू विद द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग थिंग्स दैट वी आर स्टडिंग, राइट? सो टिल नाउ वी हैव स्टडीड growth, yes, then food is necessary for growth, then respiration, excretion, responsiveness to stimuli and movement and reproduction, right? We have learned till reproduction, am I right? Yes. Okay, so now okay, I'm not sharing the screen, sorry. Yes, is my screen visible now? Okay. See, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. फिफ्थ स्टँडर्ड ची मुलं सुद्धा लक्ष देतील. सी, सो नेक्स्ट कॅरेक्टर इज अ डेफायनाइट लाईफ स्पॅन. डेफायनाइट लाईफ स्पॅन म्हणजे एखादा सजीव एखाद्या ठराविक काळापर्यंत जगतो, त्याला डेफायनाइट लाईफ स्पॅन म्हणजे ठराविक आयुर्मान असं मराठीमध्ये आपण म्हणतो. ओके, सी, ॲट अ सर्टन स्टेज ऑफ लाईफ लाईफ लिव्हिंग थिंग्स बिकम केपेबल ऑफ रिप्रोडक्शन. जीवनाच्या काही ठराविक टप्प्यावर, एखाद्या ठराविक टप्प्यावर ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत, जे सजीव आहेत, ते केपेबल ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन करण्यासाठी सक्षम होतात. लेटर ऑन इन लाईफ रिप्रोडक्शन स्टेज देअर ऑर्गन्स बिकम वीक अँड स्टील लेटर देअर लाईफ कम्स टू अन एंड. मग काही काळानंतर काय होतं, त्यांचे जे अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, ते वीक व्हायला सुरुवात होतात. ओके, आणि त्यानंतरच ते अवयव वीक झाले की कालांतराने त्यांचा जीवनकाळ संपतो, म्हणजेच सजीवांचा मृत्यू होतो. देअर लाईफ कम्स टू एंड. इन अदर वर्ड्स, लिव्हिंग थिंग्स डाय, म्हणजे सजीव मरून जातात. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिफरंट. मग हा सजीवांचा मृत्यूचा काळ, जगण्याचा कालावधी, म्हणजेच जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंतचा कालावधी प्रत्येक प्राण्यामध्ये आणि वनस्पतींमध्ये वेगवेगळा असतो. त्यांचा जीवनकाल वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, द लाईफ स्पॅन ऑफ द डॉग इज अबाउट 12 to 18 years. बघा, कुत्रा कुत्रा हा 12 ते 18 वर्षे जगतो, वाईल द ऑस्ट्रिच लिव्स फॉर 50 इयर्स. पण ऑस्ट्रिच शहामृग हा जवळजवळ 50 वर्षे जगतो. ओके, यू मे हॅव वंडर्ड व्हॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे कम इन टू बीइंग अँड सो ऑन. मग सजीव नेमकी कसे आहेत, ते कसे तयार झाले आणि कशापासून तयार झाले, असे क्वेश्चन आपल्याला पडत असतील तर बघा बघा, इथे एक लाईफ स्पॅन बद्दल एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला. लाईफ स्पॅन ऑफ अ जियांट टर्टल, एक मोठं कासव आहे, त्याच्या लाईफ स्पॅन बद्दल काय सांगितलेलं आहे आपल्याला बघा. द लाईफ स्पॅन ऑफ द जियांट टर्टल फाउंड ऑन दी गॅलापॅगोस आयलँड इन द साऊथ अमेरिका इज अबाउट 170 इयर्स. बघा, एक सजीव आहे जियान टर्टल, ओके, जो आपल्याला आढळतो साऊथ अमेरिकेच्या गॅलापॅगोस या आयलँड मध्ये. ओके, यस, वेट वेट फॉर सम टाइम. ओके, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, ॲक्च्युली देर वॉज सम डिस्टर्बन्स. ओके, सो वेअर वी वेअर.
ओके बघा काय सांगत होते मी. दक्षिण अमेरिकेतला एक गॅलापॅगोस बेट आहे, त्या गॅलापॅगोस बेटावर आढळणारा एक जियंट कासव म्हणजे महाकासव आहे, त्याचा आयुर्मान 170 इयर्स आहे. बघा मनुष्यापेक्षा देखील जास्त जगतो तो, 170 इयर्स, 170 वर्षे इतका जगतो. ओके तर ऑन द अदर हँड द लाईफ स्पॅन ऑफ दी मे फ्लाय रेंजेस फ्रॉम 1 आवर टू 24 आवर. मे फ्लाय नावाचा एक कीटक आहे, बघा तिथे इमेज दाखवलेली आहे, दिसते तुम्हाला, तो फक्त 1 तासापासून ते 24 तासापर्यंत जगू शकतो. 24 तासाच्या पुढे तो जगू शकत नाही, म्हणजे एकच दिवस, 1 तास ते 1 दिवस. ओके ना, ऑब्झर्व अ हनीकॉम्ब अँड वॉल, व्हॉट आर दे मेड अप ऑफ. बघा मधमाशांचे पोळे आणि एखादी भिंत याचं निरीक्षण केलं तर ते कशाचे बनलेले असतात. बघा यू मे हॅव सीन द स्मॉल कंपार्टमेंट ऑफ हनीकॉम्ब. हनीकॉम्ब पाहिलाय का तुम्ही, मधमाशांचा पोळा पाहिलाय का? ओके तर यामध्ये असं स्ट्रक्चर असतं बघा, त्या मधमाशांच्या पोळ्याच्या जवळ आपण जात नाही कारण त्यावर खूप माशा बसलेल्या असतात अँड दे आर डेंजरस. पण त्या हनीकॉम्बचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं बघा, त्यामध्ये हेक्झागॉन्स असतात. ओके हेक्झागॉन्स असतात बघा, स्मॉल स्मॉल कंपार्टमेंट्स आर देअर इन हनीकॉम्ब. दीज कंपार्टमेंट्स आर जॉईन टुगेदर टू फॉर्म अ हनीकॉम्ब. आणि हे छोटे छोटे कंपार्टमेंट एकमेकांना जोडले गेल्याने मधाचा पोळा तयार होत असतो. अ वॉल हॅज ब्रिक्स, त्याचप्रमाणे भिंत, आपली जी भिंत असते ती कशापासून बनलेली असते, विटांपासून. बरोबर, टू कंस्ट्रक्ट अ वॉल वी फर्मली जॉईन द ब्रिक्स टुगेदर. आणि आपली भिंत तयार करण्यासाठी आपण या ज्या विटा आहेत त्या एकमेकांना जोडत असतो आणि विटा भिंत बनवत असतो. बरोबर, येस ऑर नो? येस ऑर नो सांगा मला. येस ओके तर बघा, अ सेल्युलर स्ट्रक्चर. आता हे सगळं आपण कशासाठी पाहिलं, एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायची आहे, सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय, पेशीची रचना. ओके पेशीमय रचना. लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल्स. तुम्हाला माहितीच आहे सजीव एका लहान लहान एकदम छोट्या छोट्या घटकांनी बनलेले असतात, जे आपल्याला आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यांना काय म्हणायचं, सेल्स. मराठी मध्ये त्याला पेशी म्हणतात. ओके लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ स्मॉल युनिट्स कॉल्ड सेल्स. ऑल द ऍक्शन्स अँड प्रोसेसेस इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स आर ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रोस्कोपिक सेल्स. मग आपल्या बॉडीमध्ये, सजीवांच्या बॉडीमध्ये ज्या काही आपण क्रिया करत असतो, खाणे पिणे बोलणे कोणत्याही क्रिया असू दे, आणि ज्या काही आपल्या प्रोसेसेस आहेत, लाईफ प्रोसेसेस, रेस्पायरेशन, डायजेशन, एक्सक्रिशन, रिप्रोडक्शन, या सगळ्या प्रोसेसेस आणि आपण ज्या ऍक्शन्स करतो, ज्या क्रिया करतो, या सगळ्या क्रिया आणि प्रक्रिया कशावर डिपेंडंट असतात, कशामुळे चालू असतात, बिकॉज ऑफ दिस मायक्रोस्कोपिक सेल्स, या लहान लहान सूक्ष्म पेशींच्या सहाय्यामुळेच आपण या क्रिया करू शकतो. ओके सम लिव्हिंग थिंग्स आर मेड ऑफ सिंगल सेल. मग काही सजीव असतात ते एकाच पेशीपासून बनलेले असतात, जसं की अमीबा, पॅरामेशियम. ओके हे काय आहेत, सिंगल सेल्युलर आहेत, म्हणून त्यांना काय म्हणायचं, दीज आर कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्यांना एक पेशीय जीव असं म्हणतात. सम लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल, दीज आर कॉल्ड एज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात, त्या सजीवांना एक पेशीय सजीव म्हणतात. ऑन दी अदर हँड द लिव्हिंग थिंग्स दॅट आर मेड अप ऑफ मेनी सेल्स आर कॉल्ड मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. तर त्या विरुद्धच जे सजीव अनेक पेशींपासून बनलेले असतात, एकापेक्षा जास्त पेशींपासून बनलेले असतात, त्यांना बहुपेशीय सजीव म्हणजेच मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असे म्हणतात. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ मेनी सेल्स, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ ओनली वन सेल. ओके सो मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कोण कोणते आहेत कोण सांगणार? प्रमिता सांग.
व्हाट मे बी द मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम? ह्यूमन. अजून डॉग, कॅट. ओके अनुज, अनुज तू सांग. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर सिंगल सेल वाले ऑर्गॅनिझम सांग अनुज. युनिसेल्युलर कोणते आहेत? अमीबा। ओके अमीबा, पॅरामेशियम. येस. अंतरा सांग. बहुपेशीय सजीव, बहुपेशीय सजीवांची नावे सांग मला. कोणकोणते आहेत बहुपेशीय सजीव? सांग बहुपेशीय सजीवांची नावे सांग. ओके अंतरा माइक ऑफ करायचं आहे. सी द अमीबा एंड सम अदर ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर व्हाइल मॅन, काऊ, माउस, कॉकरोच, एलिफंट्स, बनियन ट्री, द ऑनियन प्लांट एक्सेट्रा और आर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. ओके अमीबा आणि काही सूक्ष्मजीव आहेत ते एक पेशी आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचं झाड, कांद्याचं रोप हे सगळे काय आहेत? बहुपेशीय सजीव आहेत, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर सीन इन एव्हरी सेल ऑफ अ लिव्हिंग थिंग, वेदर इट इज युनिसेल्युलर और मल्टी सेल्युलर. बघा सजीव एक पेशी असू दे किंवा बहुपेशीय असू दे, सजीवातील सर्व लक्षणे ही प्रत्येक पेशीमध्ये दिसत असतात. ओके सेल्युलर स्ट्रक्चर इज द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग इवन दो द नंबर ऑफ सेल्स मे व्हॅरी. जरी पेशींची संख्या वेगवेगळी असली, नंबर ऑफ सेल्स मे व्हॅरी, तरी सुद्धा सेल्युलर स्ट्रक्चर हे का आहे मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. पेशींची रचना वेगवेगळी असली तरीही पेशीमय रचना हे सजीवांचे प्रमुख लक्षण आहे. ओके अंडरस्टूड? अंडरस्टूड सेल्युलर स्ट्रक्चर. येस व्हॉट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम? कोणीही सांगू शकतं. फिफ्थ स्टँडर्ड स्टुडंट यू कॅन ऑल्सो आन्सर इफ यू नो द आन्सर. व्हॉट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम? एक पेशीय सजीव म्हणजे काय? हँड रेज करायचं आहे किंवा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे? व्हॉट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स? येस कोण सांगणार? अनुज येस टीचर, सांग. व्हॉट आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स? सम लिविंग थिंग्स आर मेड ऑफ अ सिंगल सेल, दोज और दीज आर कॉल्ड यूरिसिलेरियम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ऑर्गेनिज्म। ओके प्रमिता टेल मी व्हॉट आर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स? The living things that are made of many cells are called multicellular organisms. Okay. So you all have understood? See what they have given us. Institutes at work. The institutes that work for the survey and conservation of the various plants and animals in different parts of India are the Botanical Survey of India and the Geological Survey of India 1916 respectively. बघा भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे जे सर्वे केले जातात आणि त्यांचं सर्वेक्षण आणि संवर्धनाचं कार्य भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था 1890 आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था 1916 या करत असतात. इन केस यू फाइंड एन अनफॅमिलियर प्लांट और ॲनिमल इन युअर सराउंडिंग यू कॅन कम्युनिकेट विथ दिस इन्स्टिट्यूट टू ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एखादी अनोळखी वनस्पती किंवा एखादा अनोळखा प्राणी आढळला ज्यावर तुम्हाला कुठेच इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही, नेटवर नाही किंवा कुठेच नाही, तर तुम्ही या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्या इन्स्टिट्यूट कडून त्याची माहिती मिळवून घेऊ शकता. ओके येस अंडरस्टूड.
Yes, understood till here. Okay, so now we will study something from fifth standard. Okay. Okay, so we have completed lesson number 2, right? Yes, fifth standard. Aniket, Karnika, we have completed lesson number 2. Okay, so we are going to start with our lesson number 3, the earth and its living world. Okay, so sixth standard, you must be remembering this diagram, right? Hi diagram atvat asel. Apan tumcha jo first lesson hota tyamadhye pahileli ahe. Yes. See, so your lesson name is the earth and its living world. Okay, पृथ्वी आणि तिच्यावरील जी सजीव सृष्टी आहे तिच्याबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत. सी इथे एक्झाम्पल दिलेलं, एक एक डायग्राम दिलेली आहे ज्यामध्ये ॲटमॉस्फिअरची लेअर दाखवलेली आहे. बघा, जर तुम्ही सिक्स स्टँडर्डचं शिकवताना नीट लक्ष दिलेलं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लेसन आठवत असेल. फिफ्थ स्टँडर्ड डायग्राम आठवते का तुम्हाला? सांगा मला. अनिकेत, कर्णिका वॉज नॉट डेअर इन द अर्लियर डेज. अनिकेत आठवते ना? ही डायग्राम आठवते का? बघा, ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. सगळ्यात वरची लेअर आहे ऍटमॉस्फिअर, त्याच्या खाली आहे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी, जलावरण. ओके, आणि ऍटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर मिळून काय बनत? जीवावरण म्हणजेच बायोस्फिअर बनत असतं. ऍटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर मिळून बायोस्फिअर का बनत असेल कोण सांगणार मला? ऍटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर मिळून बायोस्फिअर का बनत असेल? येस एनीवन? बिकॉज इन द ऍटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर देअर एक्झिस्ट लिव्हिंग थिंग्स. ओके, कारण तिथेच आपल्याला लिव्हिंग थिंग्स आढळतात, सजीव आढळतात म्हणून. ओके, नेक्स्ट द लास्ट वन इज लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, म्हणजे माती, दगड वगैरे. ओके, सो ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, द स्पियर्स ऑफ द अर्थ. ओके, द स्पियर्स ऑफ द अर्थ, ऍटमॉस्फिअर वातावरण, हायड्रोस्फिअर जलावरण, लिथोस्फिअर शिलावरण. ओके, पृथ्वीची आवरणे, वातावरण, जलावरण आणि शिलावरण. सांगा आता मला, वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? सांगा, वेअर डू वी गेट वॉटर फ्रॉम? पाणी कुठून मिळतं तुम्हाला? येस कर्णिका. जलावरण. ओके, सो वी गेट वॉटर फ्रॉम मेनी वॉटर रिसोर्सेस. ओके, मेनी वॉटर रिसोर्सेस लाईक टँक्स, देन वेल्स, ओके, स्प्रिंग्स. ओके, सी वॉटर इज नॉट पोर्टेबल, वी कॅन नॉट ड्रिंक सी वॉटर. येस, सो वी गेट सी वॉटर फ्रॉम मेनी रिसोर्सेस. वेअर डू वी ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? तुमचं घर कोणत्या आधारावर बांधलेलं आहे सांगा? आपली बिल्डिंग कशावर उभी असते? लँड, ऑन लँड. ओके, वॉट नीड टू वी मीट थ्रू ब्रीदिंग? आपल्याला ब्रीदिंग करण्यासाठी, श्वासोच्छवास करण्यासाठी कशाची गरज असते? ऑक्सिजन, राईट? ऑक्सिजन वी रिक्वायर, अँड दिस ऑक्सिजन वी गेट फ्रॉम एअर. ओके, अँड दिस ऑक्सिजन वी गेट फ्रॉम एअर. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते? सन. व्हेरी गुड. See, on the surface of earth we find land in some places and water in others. Okay, बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागावर आपल्याला जमीन दिसते तर काही भागात आपल्याला पाणी दिसते, बरोबर? द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर, पृथ्वीच्या भोवती हवेचे आवरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे. देर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड इन द एअर.
जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सुद्धा सजीव राहतात, बरोबर. द सन इज द कॉज ऑफ मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीवर ज्या काही नैसर्गिक क्रिया घडून येतात त्या सगळ्या क्रियांना, त्या घडामोडींना मेन कारण आहे, मेन कारणीभूत कोण ठरतं? सूर्य. ओके. वॉटर, लँड अँड एअर कॉन्स्टिट्यूट एनवलप्स ऑफ द अर्थ, नेमली द हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण आणि वातावरण यांचे प्रतिनिधित्व करत असतात. द बायोस्फिअर स्प्रेड्स इन ऑल द अदर थ्री स्फिअर्स. आणि जे जीवावरण आहे, बायोस्फिअर आहे, हे बाकीच्या सगळ्या स्फिअर्स मध्ये आपल्याला दिसत असते. ओके. सगळीकडे प्रेझेंट असतात की नाही सजीव? जमिनीवर, पाणी, पाण्यात, हवेमध्ये. येस येस ऑर नो? बघा, नाव द लिथोस्फिअर अँड द हायड्रोस्फिअर म्हणजे शिलावरण आणि जलावरण. ओके. नॉर्मली सिंपल बोलायचं झालं तर जमीन आणि पाणी याबद्दल आपण शिकणार आहोत आता. द अर्थ क्रस्ट इज हार्ड. इट इज मेनली मेड ऑफ रॉक. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे ना, पृथ्वीचा वरचा कवच आहे ना, ते खूप कडक आहे, खूप टणक आहे, कठीण आहे. कारण ते कशाचं बनलेलं आहे? खडकांचं, दगडांचं बनलेलं आहे. वेन वी ट्रॅव्हल इन हिली रिजन वी सी लेअर्स ऑफ सॉइल अँड रॉक अलॉंग रोड कट्स. जर आपण डोंगराळ भागातून प्रवास केला, कधी तुम्ही एखादा किल्ला चढायला गेला, तर त्यासाठी आपल्याला डोंगराळ भागातून जावं लागतं की नाही? एखाद्या वॉटरफॉल वर तुम्ही फिरायला चाललाय, पण तिथे सुद्धा तुम्हाला डोंगराळ भागातून जायला लागतं. मग अशा ठिकाणी जमीन कशी असते माहितीये? खडक आणि जमीन असे मिळून असतं. कधी खडक लागतं तर कधी जमीन सपाट लागते. ओके. डोंगराळ भागातील जमीन अशा प्रकारे असते. वी सी ग्रासी एक्सपान्सेस ऑफ लँड इन सम प्लेसेस अँड ओनली सँड इन अदर्स. कधी कधी आपल्याला एकदम गवत गवत गवताने भरलेला असा प्रदेश दिसतो भरपूर मोठा, तर कुठे कुठे जमीन ओसाड असते आणि फक्त वाळूच वाळू दिसते. येस, दिसतं असं असं तुम्हाला डोंगरावर? कधी पाहिलं आहे का तुम्ही डोंगराळ प्रदेशात जाऊन, एखाद्या डोंगरावरून चालत गेला आहात? ओके. येस. ओके. सी द लँड इज कवर्ड विथ क्रॉप्स इन सम प्लेसेस अँड विथ फॉरेस्ट इन अदर्स. जी काही जमीन आहे ती कशाने कवर झालेली असते? पिकांनी, किंवा कुठे कुठे जंगल असतात, फॉरेस्ट असत म्हणजे झाडांनी कवर झालेली असते. समटाइम्स वी गेट टू सी द डीपर लेअर ऑफ सॉइल इन टू विच ट्री रूट स्प्रेड. काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवर थर आपल्याला पाहायला मिळतात, तर ऍट अदर्स वी सी रॉक स्प्लिट अपार्ट बाय दी ट्री रूट. आणि काही ठिकाणी तुम्ही असं सुद्धा पाहिलं असेल की झाडाची मुळे एवढी स्ट्रॉंग असतात ज्याने खडकाला, जे खडक आहे ते दुभंगले गेलेले असतात, त्याचे दोन भाग केलेले असतात. अशा ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता. देर आर जेंटल माउंटेन स्लोप्स एज वेल एज शीर क्लिफ्स ऑफ रॉक. काही ठिकाणी पर्वतांचे उतार पाहायला मिळतात, तर कुठे उंच उंच सुळके दिसतात खडकांचे. बघा, इमेज दिसते तुम्हाला, बघा. माउंटेन, पास, व्हॅली, हिल, हिलॉक, सीशोर, प्लेन, रिव्हर, आयलँड, व्हॅली, प्लॅट्यू. येस, कॅन यू सी द इमेज? ओके. हे काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे लँड फॉर्म्स आहेत, म्हणजे जमिनीची रूपे आहेत, भूरूपे आहेत. ओके. ऑल दीज लँड फीचर्स आर अ पार्ट ऑफ अर्थ लिथोस्फिअर. आणि ही अशी वेगवेगळ्या प्रकारची जमिनीचे थरे आहे जे आपल्याला पाहायला मिळतात, ते काय आहे? लिथोस्फिअरचाच एक भाग आहे, शिलावरणाचाच एक भाग आहे. मच ऑफ दी अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. पण आपल्या पृथ्वीचा बहुतांश भाग हा काय आहे? पाण्याने व्यापलेला आहे. द लिथोस्फिअर एक्सटेंड अंडर दिस वॉटर टू. मग हे
पाण्याखाली देखील लिथोस्फियर आहे, पाण्याखाली देखील जमीन असते. ओके, शिलावरण हे पाण्याखाली देखील अस्तित्वात असते. अबाउट अ थर्ड ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड, पृथ्वीचा एक तृतीयांश भाग फक्त जमिनीचा आहे. अ वास्ट कंटिन्युअस स्ट्रेच ऑफ लँड इज कॉल्ड अ कॉन्टिनेंट. ओके, मग या सलग आणि मोठ्या पूर्ण भागाला काय म्हटलं जातं? कॉन्टिनेंट म्हणजे खंड, खंड म्हणतात, जसं आशिया खंड, आफ्रिका खंड असं. ओके, द लँड ऑन द अर्थ इज डिवायडेड इन टू सेवन कॉन्टिनेंट्स. मग आपली जी पृथ्वी आहे ती सात खंडांमध्ये विभागली गेलेली आहे. मग ते कोण कोणते आहेत बघा, दे आर एशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अँटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. ओके, बघा आपली पृथ्वी सात खंडांमध्ये विभागली गेलेली आहे. आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. ओके, मग यामधील आशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट अँड ऑस्ट्रेलिया द स्मॉलेस्ट. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. ओके, अंडरस्टूड? येस, कॅन यू नेम द सेवन कॉन्टिनेंट्स ऑफ अर्थ? येस, कॅन एनी वन नेम द सेवन कॉन्टिनेंट्स ऑफ अर्थ? पृथ्वीच्या सात खंडांची, पृथ्वीवरील सात खंडांची नावे सांगू शकता का तुम्ही? सांगा कोण सांगणार? कॅन यू नेम द सेवन कॉन्टिनेंट्स? ओके, अनिकेत. आशिया, युरोप, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका अँड ऑस्ट्रेलिया. ओके ओके, विच इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट, सगळ्यात मोठा खंड कोणता आहे यामधला? अंतरा सांग, सगळ्यात मोठा खंड कोणता आहे? आशिया. ओके, माइक ऑफ करायचं आहे. अँड विच इज द स्मॉलेस्ट वन, कर्णिका, सगळ्यात छोटा खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. ओके, द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. जमीन सगळीकडे सपाट असते का? सांगा मला, सगळीकडे सपाट किंवा सगळीकडे उंच अशीच असते का जमीन? सांगा लवकर. नो, काही ठिकाणी उंच असते तर काही ठिकाणी सपाट असते, बरोबर? काही ठिकाणी दगडे असतात. कर्णिका, माइक ऑफ करायचं आहे. दे आर कॉल्ड लँड फॉर्म्स. ओके, द लँड इज नॉट इवन इन ऑल प्लेसेस. द अनइवननेस गिव्स डिफरंट शेप्स टू द लँड. इन डिफरंट प्लेसेस दे आर कॉल्ड लँड फॉर्म्स. जमीन सगळीकडे सपाट नसते किंवा सारखीच उंची असेल असं नसतं, ती उंच सखल असते. कुठे उंच असते, कुठे सपाट असते, तर काही ठिकाणी ती खोल असते. त्यामुळे या जमिनीला एक विशिष्ट आकार प्राप्त होत असतो आणि त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे, लँड फॉर्म्स, म्हणजे भूरूपे, जमिनीची रूपे. ओके, सो व्हॉट आर दे इन द पिक्चर अबाव? यू कॅन सी सम लँड फॉर्म्स लाईक प्लेन, हिल, माउंटेन एक्सेट्रा. बघा आपण या वरच्या पिक्चर मध्ये मैदान, टेकडी, डोंगर हे सगळे लँडफॉर्म्स पाहिले की नाही? येस, कोण कोणते आहेत तिथे लँडफॉर्म? कोण वाचून दाखवणार? सांगा कोण वाचून दाखवणार? कर्णिका, डू नॉट पुट ऑन युअर माइक विदाउट माय परमिशन प्लीज, इट कॉज डिस्टर्बन्सेस. सांगा कोण कोणते लँडफॉर्म आहेत, कोण वाचून दाखवणार? ओके, अनिकेत. माउंटेन, पास, वॅली, हिल, हिलॉक, सीशोर, प्लेन, वॅली, रिवर, रिवर आणि अजून एक आहे प्लॅट्यू. ओके ओके, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणणार पर्वत, खिंड, दरी, डोंगर, मैदान, नदी. ओके, सॉरी फॉर दिस. सी,
2/3 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. बघा, आणि पृथ्वीचा 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 2/3 पार्ट आहे पृथ्वीचा, त्याच्यावर काय आहे, फक्त पाणी आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इज इन द ओशन, आणि यापैकी बहुतेक पाणी हे महासागरांमध्ये आहे. मग आपण महासागरामधलं पाणी वापरू शकतो का पिण्यासाठी? येस ऑर नो, कॅन वी यूज द सॉल्ट द वॉटर इन द सी? वाय का नाही वापरू शकत आपण? येस अंतरा. कारण टीचर तो पाणी खारट असतो. ओके, सो वी कॅनॉट यूज दॅट वॉटर बिकॉज इट इज व्हेरी सॉल्टी अँड वी कॅनॉट ड्रिंक द सॉल्टी वॉटर. ओशन वॉटर इज सॉल्टी. महासागरामधलं पाणी कसं असतं? खारं असतं चवीला. देर आर 5 ओशन्स, नेमली द अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, द साउदर्न ओशन अँड द इंडियन ओशन. बघा, जसे आपण 7 खंड पाहिले, 7 कॉन्टिनेंट वी सॉ, तशाच प्रकारे 5 महासागर सुद्धा आहेत. ओके, 5 ओशन्स आर देअर, विच आर दोज? अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक, इंडियन ओशन म्हणजेच हिंदी महासागर, आणि साउदर्न ओशन म्हणजेच दक्षिण महासागर. ओके, येस, अंडरस्टूड. ओके साहिल, कॅन यू नेम द 5 ओशन्स? साहिल, कॅन यू नेम द 5 ओशन्स? पॅसिफिक ओशन, अटलांटिक ओशन, इंडियन ओशन, सर्दन ओशन अँड नॉर्दन ओशन. नो, देट नो डझंट एक्झिस्ट लाईक नॉर्दन ओशन. वन मोर इज आर्क्टिक. यू आर पेईंग अटेन्शन ओव्हर हिअर ऑर नॉट? येस साहिल, यू आर पेईंग अटेन्शन ना? Sorry, ma'am, by mistake. Okay. See. The land along... okay. Marathi madhe kon sangnar? Ya paas mahasagranchi naave Karnika sang? Yes, Karnika, you can tell now. Yes, ma'am. Atlantic, Pacific, Arctic, and Indian. No, Hindi आणि दक्षिण महासागर. Okay. The land along the margins of an ocean is called the coastal region. बघा, ओशनच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे, महासागराच्या आजूबाजूला लागून जी जमीन असते तिला आपण काय म्हणायचं आहे? कोस्टल रिजन, सागर तट किंवा किनारपट्टी. कोस्टल रिजन, सागर तट किंवा किनारपट्टी. ओके, वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड सायजेस आर फॉर्म अलॉंग द कोस्ट. मग या किनारपट्टीवर वेगवेगळ्या प्रकाराची जलरूपे तयार होत असतात. वेगवेगळे वॉटर बॉडीज आर फॉर्म ओव्हर देअर. व्हॉट आर दे? सी, बे, स्ट्रेट, गल्फ, क्रिक. ओके, समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात आणि खाडी. ही काय आहेत? दीज वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन. हे सगळे काय आहेत? ओशनचेच पार्ट आहेत. म्हणजे ही सगळी जलरूपे महासागराचेच भाग आहेत. ओके, अंडरस्टूड टिल हियर? इथपर्यंत समजलंय का सांगा मला? हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? ओके, सो नाव यू विल हॅव टू आन्सर माय क्वेश्चन. कॅन यू नेम द स्पियर्स ऑफ द अर्थ? पृथ्वीच्या आवरणाची नावे सांगा. कोण सांगणार? कॅन यू नेम द स्पियर्स ऑफ द अर्थ? हु विल टेल मी स्पियर्स ऑफ द अर्थ? ओके कर्णिका, यू विल टेल अस इन मराठी.
Yes. जीवावरण, वातावरण, जलनावरण, शिलावरण। ओके एनीवन एल्स फ्रॉम इंग्लिश? ओके अनुज, एटमॉस्फियर, हाइड्रोस्फियर, लिथोस्फियर। ओके गुड। नाउ नेक्स्ट इज व्हाट डज अर्थ इज सराउंडेड बाय? व्हाट डज अर्थ इज सराउंडेड बाय? पृथ्वीच्या भोवती काय आहे? व्हाट डज द अर्थ इज सराउंडेड बाय? येस अनिकेत, व्हाट डज अर्थ इज सराउंडेड बाय? पृथ्वीच्या अवती भोवती काय आहे? साहिल, या मैम, व्हाट डज द अर्थ इज सराउंडेड बाय? एटमॉस्फियर। ओके बघा पृथ्वीच्या अवतीभोवती काय आहे? वातावरण। ओके नेक्स्ट, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी प्रोसेस ऑन द अर्थ? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी नॅचरल प्रोसेसेस ऑन द अर्थ? पृथ्वीवरील बहुतांश नैसर्गिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असत? कोण कारणीभूत असत सांगा? येस कर्णिका, सन। येस सन इज रिस्पॉन्सिबल, पृथ्वी सूर्य। देन we have named the seven continents, right? Okay, so you have to write the names of seven continents and five ocean. Okay, fifth standard you have to write name of seven continents and five oceans. सात खंडांची आणि पाच महासागरांची नावे लिहायची आहेत फिफ्थ स्टँडर्ड। साहिल, अधीर सॉरी अनिकेत अँड कर्णिका, स्टार्ट रायटिंग। ओके सो नाव सिक्स स्टँडर्ड वी हॅव लर्न अबाउट द इन्स्टिट्यूट ॲट वर्क। वॉट इन्स्टिट्यूट कॅन यू एक्सप्लेन? वॉट इन्स्टिट्यूट ॲट वर्क डू? येस प्रमिता, कॅन यू एक्सप्लेन दिस? वॉट इन्स्टिट्यूट ॲट वर्क डू? Yes, ma'am. The institutes that work for survive and conservation of survey. It is survey, dear. Survey and conservation of the various plants and animals is different from parts of India. Are the botanical survey of India 1890 and the Zoological Survey of India in 1916 respectively. In case you find an unfamiliar plant or animal in your surroundings, you can communicate with these institutes to obtain more information about it. Okay. So, can you all tell me in what way are plants and animals useful to us? वनस्पती आणि प्राणी आपल्याला कसे उपयुक्त ठरतात? येस कॅन यू टेल मी? सांगा मला, पहिले सांगायचं आहे हाऊ प्लांट्स आर युजफुल टू अस, वनस्पती आपल्याला कशा प्रकारे उपयुक्त ठरतात हे सांगायचं आहे. ओके प्रमिता, प्लांट्स आर यूज फॉर हाऊसहोल्ड एज वेल एज purposes. For example, fennugreek
potato, okra, apple, banana are used as food while wasaki. No, no, Pramita, don't read that. In general सांगायचं आहे काय यूज कर कशासाठी आपल्याला वनस्पती उपयोगी पडतात ते सांगायचं आहे. इन जनरली फॉर फूड और मेडिसिन. ओके गुड. अँड बाय द वूड व्हॉट वी मेक व्हॉट वी कॅन मेक बाय युझिंग द वूड ऑब्टेन फ्रॉम प्लांट्स. Yes, we can, it gives us building material, okay, for our houses. We can use the wood obtained from plants to make paper, okay. And now, Antara will tell me how animals are useful to us. Aplyala pranayancha upyog kasha prakare hoto, konte prani aplyala upyogi ahet ani kasha prakare. Yes, teacher. सांग अंतरा. आफ्टर अंतरा अनुज विल टेल. ओके यस टीचर. यस टेल अंतरा. प्रश्न नाही कळला टीचर. प्राणी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी आहेत टीचर? कुत्रा जर का कोण येत असल चोरी करायला तो भुंकतो. हा म्हणजे घराची राखण करण्यासाठी बरोबर. अजून कोणते प्राणी आपल्याला उपयोगी आहेत? मांजर उंदराला पकडण्यासाठी. हा अजून आपण कोंबड्या पाळतो कशासाठी? अंडी आणि मांस मिळवण्यासाठी. ओके आणि गाई म्हशी कशासाठी पाळतो आपण? दूध देण्यासाठी. येस गुड. माईक ऑफ करायचं आहे. नेक्स्ट अनुज. अनुज तू सांग मला प्राणी आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतात? येस टीचर. गाय दूध देण्यासाठी आणि डॉग आपला गार्ड करण्यासाठी. अजून आणि बैल शेती करण्यासाठी. व्हेरी गुड. ओके यू कॅन पुट ऑफ. माईक बंद करायचं आहे अनुज. सी युजफुल लिव्हिंग थिंग्स. सम लिव्हिंग थिंग्स आर युजफुल टू अस लाईक सम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर युजफुल टू अस. ओके सम बाय फ्रॉम द प्लांट्स वी कॅन गेट वी कॅन ईट द फ्रुट्स. वी कॅन मेक डेकोरेटिव्ह मटेरियल्स बाय युझिंग द प्लांट्स प्लांट्स फ्लावर्स. देन वी कॅन यूज द वूड ऑफ प्लांट टू मेक बिल्डिंग्स. ओके लाईक दिस. अँड many animals like dog, cat, hens, cow, buffalo and ox, then donkey and horse are useful to us. Okay, see, plants are used for household as well as industrial purposes. वनस्पतींचा वापर आपण घरगुती आणि औद्योगिक उपयोगासाठी करू शकतो. For examples, fenugreek म्हणजे मेथी, potato ओकरा भेंडी ऍपल बनाना आर यूज ऍज फूड वाईल वसाका म्हणजे अडुसा हिरडा बेहडा ऍस्पॅरगस आर यूज ऍज मेडिसिन. बघा अडुसा हिरडा बेहडा शतावरी यांचा वापर आपण औषधे बनवण्यासाठी करतो तर मेथी बटाटा भेंडी सफरचंद केळी यांचा वापर आपण खाण्यासाठी करतो बरोबर. ॲनिमल्स आर ऑल्सो युजफुल टू अस. डॉग्स कॅट्स काउज बफेलोज आर केप्ट फॉर डोमेस्टिक युजेस. फिश शीप फाऊल आर यूज एज फूड वाईल ॲनिमल लाईक हॉर्सेस ऑक्सन कॅमल प्रूव युजफुल इन व्हेरियस ऑक्युपेशन्स. द अर्थवॉर्म इज व्हेरी युजफुल इन ॲग्रिकल्चर. बघा प्राणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगी पडतात. कसं बघा कुत्रा मांजर गाय म्हैस हे प्राणी आपण घरी पाळतो आपल्या उपयोगासाठी बरोबर. मासे मेंढी कोंबड्या यांचा वापर आपण अन्नासाठी करतो तर घोडा बैल उंट यांसारखे प्राणी आपल्याला विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. जसं घोडा गाढव आणि उंट ओझं वाहून नेण्यासाठी
घोडागाडी चालवण्यासाठी, तर बैल बैलासारखे प्राणी आपल्याला शेती कामात मदत करतात. ओके, आणि गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सांगा मला, हाउ अर्थवर्म इज व्हेरी युजफुल टू ॲग्रीकल्चर? माहिती आहे का तुम्हाला गांडूळ हा प्राणी शेतीसाठी एकदम उपयुक्त का आहे? येस, सांगू शकता का कोणी? येस प्रमिता. येस प्रमिता सांग. येस प्रमिता, इट इज परफेक्टली ऑल राईट. नो सायंटिफिक लँग्वेज रिक्वायर्ड, यू कॅन टेल इन युअर लँग्वेज. येस प्रमिता, पुट ऑन युअर माइक. येस, टेल मी व्हॉट हॅपन प्रमिता. ओके अनुज, तू सांग. टीचर, तो माती भुसभुशीत करतो. येस येस, गांडूळ काय करत? माती भुसभुशीत करत, आणि ती भुसभुशीत झालेली माती पिकांच्या लागवडीसाठी उपयोगी ठरते. म्हणून अर्थवर्म इज हेल्पफुल ॲनिमल टू फार्मर्स. म्हणून गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र सुद्धा म्हटलं जातं. ओके सी, पण आता काही प्राणी आपल्याला उपयोगाचे आहेत. ओके, फिफ्थ स्टँडर्ड वाल्यांचं लिहून झालंय, त्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. सो देर आर सम हार्मफुल लिव्हिंग थिंग्स ऑल्सो. जसे काही प्राणी उपयोगी आहेत, तरी जसे तसे काही प्राणी अपायकारक सुद्धा आहेत. काही प्राण्यांमुळे आपल्याला त्रास सुद्धा होऊ शकतो. मग ते कोणते बघा. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स अराउंड अस आर हार्मफुल टू मॅन. आपल्या सभोवताली जे काही वनस्पती आणि प्राणी आहेत, त्यातील काही वनस्पती आणि प्राणी आपल्याला अपायकारक आहेत, आपल्याला हार्मफुल आहेत. फॉर एक्झाम्पल, मॉस्किटोज अँड फ्लाईज स्प्रेड डिझीजेस. उदाहरणार्थ डास आणि माशी, यामुळे रोग पसरतात, माहितीच आहे तुम्हाला. कॉक्रोचेस, माईस, रॅट्स डिस्ट्रॉय अवर फूड. उंदी, झुरळे, घुशी हे आपल्या अन्नाची पूर्णपणे नासाडी करून टाकतात. लाईस, टिक्स ऑल्सो स्प्रेड डिझीजेस. त्याचप्रमाणे उवा आणि गोचिड यामुळे अनेक रोग पसरतात. द बाईट्स ऑफ सम पॉयझनस लिझार्ड्स, स्पायडर्स, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स कॅन इवन कॉज डेथ. काही विषारी पाली असतात, कोळी, स्पायडर, स्नेक, साप आणि विंचू, हे जर आपल्याला चावले तर त्यामुळे आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. इफ वाईल्ड एलिफंट एंटर ह्युमन सेटलमेंट, दे कॅन कॉज लॉट ऑफ डिस्ट्रक्शन. जर जंगलातला हत्ती मानवी वस्तीत कधी चुकून शिरला, तर तो मोठ्या प्रमाणात नासधूस करून टाकतो. तुम्ही कधीतरी न्यूज तर पाहिलीच असेल अशा प्रकारची. येस, आता हे प्राणी जसे आपल्यासाठी अपायकारक आहेत, हार्मफुल आहेत, त्याप्रमाणेच काही प्लांट सुद्धा आहेत. बघा, सम प्लांट्स टू कॅन बी हार्मफुल. ऍज फॉर एक्झाम्पल, द डॉडर, पार्थेनियम अँड अदर वीड्स. प्राण्यांप्रमाणे काही वनस्पती सुद्धा आपल्याला हार्मफुल ठरू शकतात. मग त्या कोणत्या आहेत? गाजर, गवत, तण आणि अमरवेल. बघा, पॉड्स ऑफ द नेटल कोलोकॅशिया लिव्स कॉज इचिंग. तुम्ही खाज खुज कुयली कुयली ऐकले का तुम्ही? सांगा मला. खाज कुयली म्हणतात त्याला. कुयलीच्या शेंगा बघितल्यात का तुम्ही? कुयलीच्या शेंगा आणि आळूची पाने, याला जर आपण हात लावला तर आपल्या पूर्ण अंगाला खाज यायला सुरुवात होते, किंवा हाताला खाज सुटते. ओके, प्लांट्स लाईक ओलिएंडर, लँटॅना हॅव स्ट्रॉंग ओडर्स. तर कण्हेर आणि घाणेरी या वनस्पतीचा एकदम उग्र वास येतो, जो आपल्याला सहन होत नाही. द धतुरा प्लांट इज पॉयझनस. धोत्रा ही वनस्पती विषारी असते. बघा, असं जर झाड कुठे दिसलं तर त्याला हात लावायचा नाही. ते आहे धोत्र्याचं झाड, आणि ही वनस्पती खूप विषारी असते. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ फंजाय अँड अल्गे इन वॉटर पोल्युट्स ड्रिंकिंग वॉटर अँड मे कॉज द स्प्रेड ऑफ डिझीज. जर पाण्यात कवक आणि शेवाळ याची बेसुमार वाढ झाली,
तर त्याच्यामुळे पाणी दूषित होते आणि ते जर पाणी आपण पिलं तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. ओके, हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? समजलंय का सगळ्यांना इथपर्यंत? सांगा मला. ओके, सो कॅन यू नेम सम हार्मफुल लिव्हिंग थिंग्स, ॲनिमल्स? कोणते प्राणी आहेत जे आपल्याला अपायकारक ठरतात, त्यांची नावे सांगू शकता का तुम्ही मला? सांगा कोण सांगणार सम हार्मफुल ॲनिमल्स. येस प्रमिता. सांग प्रमिता, समथिंग हॅज हॅपन टू युअर माइंड? ओके, नाव यू आर ऑडिबल, यू कॅन से. येस मॅम. मॉस्किटो, फ्लाईज, कॉक्रोच, माईस, रॅट, लाईस, स्टिक्स, लिझार्ड, स्पायडर, स्नेक, स्कॉर्पियन्स. स्कॉर्पियन्स, ओके. अँड ओके, माइक ऑफ करायचं आहे. अंतरा, तू सांगणार का? यस टीचर. ओके सांग. कॉक्रोच, उंदीर, हत्ती, मच्छर, विषारी पाल, साप, विंचू, कोळी. ओके, नाव यू हॅव टू टेल मी सम पॉइजन, सॉरी सम हार्मफुल प्लांट्स, काही वनस्पती ज्या आपल्याला अपायकारक असतात. ओके अनुज सांग. डॉडर, पार्थेनियम अँड अदर वीड्स. अजून नेटल, कोलोकॅसिया, मेथल. हा नेटल, कोलोकॅसिया, दतुरा. ओके येस. कर्णिका, कर्णिका यू कॅन टेल. दतुरा आणि आळूचे पान. येस येस. प्रमिता यू कॅन ऑल्सो. डॉडर, पार्थेनियम, पॉट्स ऑफ द नेटल, कोलोकिया लिव्स, ओलेंडर, लॅन्टाना, द डटुरा. येस ओके, यू कॅन अनम्यूट नाऊ, सॉरी म्यूट युअर माइक. ओके, सो ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड व्हॉट एव्हर वी हॅव लर्न टुडे. येस, फॉर सिक्स स्टँडर्ड वी हॅव लर्न कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग, दॅट इज अ डेफिनाइट लाईफ स्पॅन, आयुर्मान, देन अ सेल्युलर स्ट्रक्चर, पेशीमय रचना, देन यूजफुल लिव्हिंग थिंग्स वी हॅव लर्न, काही सजीव जे आपल्याला यूजफुल असतात, देन हार्मफुल लिव्हिंग थिंग्स, सम लिव्हिंग थिंग्स, काही सजीव जे आपल्याला अपायकारक सुद्धा असतात. ओके, फॉर द फिफ्थ स्टँडर्ड वी हॅव स्टार्टेड युअर लेसन नंबर 3, द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड. इन दॅट वी हॅव सीन 3 स्पेअर्स ऑफ द अर्थ. ओके, द लिथोस्पियर अँड हायड्रोस्पियर वी हॅव स्टडीड अबाउट, अँड वी हॅव स्टडीड अबाउट 7 कॉन्टिनेंट्स अँड 5 ओशन्स. हॅव यू ऑल अंडरस्टूड ऑल ऑफ दॅट? येस, प्लीज लेट मी नो ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड वॉट एव्हर आय हॅव टॉट यू टुडे. फॉर बोथ 5th अँड 6th स्टँडर्ड हॅव यू अंडरस्टूड ऑल ऑफ all things that I have taught today? Okay, so your homework will be uploaded and you can leave the class now. Bye bye everyone. Bye teacher. Bye. Bye teacher. Bye. Bye. Yes, bye. Welcome.